कामगारांचं सरकार आहे। आम्ही लोकशाही विचारांचे आहोत, समाजवादी विचारांचे आहोत, धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत, विज्ञाननिष्ठ विचारांचे आहोत। शिक्षक हे शिक्षण देतात कारण संविधानाने दिलेली जबाबदारी आहे, संविधानातली मूल्य आहे। शिक्षकांना तेव्हाच सन्मान मिळेल जेव्हा संविधानातली मूल्य प्रत्यक्षात अस्तित्वात राहतील। जर समाजवाद नसेल तर विषमता वाढत राहील। ती आपण कंत्राटी शिक्षक म्हणून भोगतो आहोत, पण शेत मजुराला असेल, गरिबात मजुराला असेल, आज कॉन्ट्रॅक्ट मजुराला 8-10 हजारच्या वरती पगार मिळत नाही, कोणतेही पेन्शन नाही, नोकरीची शाश्वती नाही। आणि सरकार म्हणत की आम्ही नोकऱ्या देणार, 2 कोटी नोकऱ्या देणार होते, किती नोकऱ्या दिल्या? नोकऱ्या कमी करताय, नोकऱ्या उलट कमी करताय। हे चालू द्यायचं की नाही आपण ठरवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। सरकार आपल्याशी नीट वागत नसेल, मग अशी गेंड सर काय म्हणाले की एका चाणक्याने नंद राजा माजला तर त्याचं तख्त पलटून टाकलं। आपण या सरकारला विनंती करूया आमच्या नादी नका लागू, फार लागल्यात तर तख्त उलटण्याची ताकद आम्ही राखतो। आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवतो, आणि करून दाखवण्याची वेळ आलेली आहे। ही आपली जबाबदारी आहे आणि आपण ती केली पाहिजे। खेड्यापेड्यात शिक्षण पोहोचवण्याची, गरिबाला शिक्षण मजबूत देण्याची जशी जबाबदारी आहे, तशी त्याच्या अधिकाराचं संरक्षण करायची आणि आपल्या सन्मानाचं संरक्षण करायची जबाबदारी सुद्धा आपली आहे। या दोन्ही जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या पाहिजेत आणि त्यापासून तसूवर ढळणार नाही आपण, एवढंच सांगण्यासाठी हा मोर्चा आहे। बाकी काही आम्ही तुम्हाला सांगत नाही आहोत, फक्त आमचा सन्मान राखा, आमच्यातल्या ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम संपवा। तुम्ही पेन्शन देणार नाही, तुम्ही पेन्शन घेणार नाही, आमच्या विरुद्ध बोलणार, हे बंद करावं लागेल। हे जे बोलणारे लोक आहेत त्यांच्या बोलविचार धरण हा इशारा देण्यासाठी आपण मी पुन्हा एकदा तुमचा अभिनंदन करतो। आपण फक्त 4 घोषणा देऊया, फार घोषणा संघटनांच्या देत नका देऊ। पहिली घोषणा काय? शिक्षक एकजुटीचा विजय, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा। आपलं काम तो इन्कलाब जागवण्याचा आहे, तर इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। आणि पुन्हा एकदा आपल्याला अशी घोषणा द्यायची आहे की या जातातून आपल्याला आजादी पाहिजे, तर त्या आजादीची घोषणा दिली पाहिजे आपल्याला। काय घोषणा होती ती भाऊसाहेब? आजादी, आजादी, लेके रहेंगे आजादी, 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 लेके रहेंगे आजादी, आजादी, लेके रहेंगे आजादी। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर या ठिकाणी सरथम असत आमदार आदरणीय अंबादासजी दानवे साहेब, विरोधी पक्षनेते आपल्याशी मोबाईलवरून संवाद साधतायत, आपण त्यांचा संवाद आपण ऐकूया। त्यानंतर या ठिकाणी पालक उत्स्फूर्तपणे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत शालेय व्यवस्थापन समितीचे गुलडगावचे दानवे साहेब, त्यांना ते या ठिकाणी यावं। दानवे साहेबांचं झाल्यानंतर लगेच आपण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, यस यस, दानवे साहेबांचा जोपर्यंत फोन फोन होत नाही तोपर्यंत माननीय आमदार विक्रम काळे साहेब, एक मिनिट, छत्र बंद केला, सगळ्यांनी छत्र बंद केला, तुमच्या बरोबर मी भिजलोय ना, आपण रोज नाहतो का नाही? आज रविवारचं नाणं केलंय आपण। शिक्षक एकजुटीचा, दोन्ही हात वर करा ना, काकडले का? शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या बाबांनो आणि बहिणीनो, या रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेले आमचे आमदार कपिल पाटील, आमदार डॉक्टर सुधीर तांबे,
आमदार सतीश चव्हाण, विरोधी पक्ष नेते शिवसेनेचे आमदार अंबादासजी दानवे या सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामधून स्वखर्चाने सगळे आलेले आहेत. स्वखर्चाने आलात का नाही? स्वखर्चाने आलात का नाही? इथं कुणाही आमदाराने कुणालाही गाडी दिलेली नाही. उद्या चुकीचा आरोप होतोय, चुकीचं बोललं जातंय प्रसार माध्यमासमोर की शिक्षक आणि पदवीधर आमदार शिक्षकांना फितावतायत. शिक्षक हा विचाराचा प्राणी आहे. आमची बांधिलकी विवेक अशी आहे, विचार अशी आहे, आम्ही विचार करून या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आम्ही रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत. राज्याच्या कायाकोपऱ्यामध्ये वाडी वस्तीवरती गोर गरीब लेकरांना शिक्षण देण्याचं काम कोण करतं? बाबासाहेब माझा शिक्षक बांधव भगिनी करते. हे जरा डोळे उघडून तुम्ही नीट बघा. ही विनंती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायची. अहो 52,000 विद्यार्थी, तुमच्या शासनाने अहवाल दिला की 52,000 विद्यार्थी